मित्रांनो लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा. मित्रांनो, पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा याचबरोबर नवोदय परीक्षा असू द्या किंवा NMMS परीक्षा असू द्या, या परीक्षेमध्ये ज्या घटकाला आपले गणित विषयाचे गुण हे कमी पडतात आपल्याला किंवा ज्या प्रश्नावरला आपण सोडवताना अडखळतो असा प्रश्न म्हणजे कूट प्रश्न. आणि या कूट प्रश्नाचे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा अनेक प्रश्न असतात की ज्याच्यामुळे आपले गुण जातात आणि आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवताना खूप अडचणी येतात. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त कूट प्रश्न यांचा सराव करायचा आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कूट प्रश्नाचे विविध भागही पाहिलेले आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण कूट प्रश्न यामध्ये कोडे गणितीय कोडे म्हणजे काय, याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे आज आपण पाहणार आहोत. या कोडे किंवा गणितीय कोडे या उपघटकामध्ये जे काय प्रश्न आपल्याला विचारलेले असतात या प्रश्नामध्ये विविध आकृत्या दिलेल्या असतात आणि या आकृत्यामध्ये एखाद्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं असतं आणि इतर आकृत्या ज्या आहेत किंवा त्या आकृत्यांमध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्यांना विशिष्ट नियम लावून आपल्याला तोच नियम वापरून ज्या आकृतीमध्ये एक रिक्त जागा सोडलेली असते किंवा प्रश्नचिन्ह असतं त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची असते. आणि काही वेळा आपल्याला वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशा आकृतींच्या आत बाहेर जी संख्यांची मांडणी केलेली असते त्याच्यावर विविध क्रिया करून आपल्याला ती दिलेलं उत्तर आपल्याला हे शोधायचं असतं. त्यासाठी आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला भौमितिक आकृत्यांमध्ये ज्या संख्या आहेत त्या पटकन ओळखण्यासाठी काय माहिती असावं, तर त्याच्यात 1 ते 30 पर्यंत संख्यांचे पाडे, त्याचबरोबर 1 ते 30 संख्यांचे वर्ग, त्यांचे घन हे आपण लक्षात ठेवायला हवे किंवा हे आपले तोंडपाठ असायला हवे. त्याचबरोबर 1 ते 1000 ज्या संख्या आहेत त्या संख्यांमध्ये मूळ संख्या, समूळ संख्या, संयुक्त संख्या यांचीसुद्धा माहिती आपल्याला असायला हवी. त्याचबरोबर ज्या दिलेले प्रश्नाकृती जी आहे त्यामध्ये त्या आकृत्यांची भौमितिक रचना कशी आहे यांचीही कल्पना आपल्याला असायला हवी. त्याचबरोबर आपल्याला उत्तर शोधण्यासाठी ज्या भौमितिक आकृत्या दिलेल्या आहेत त्यांचा क्रमही आपण लक्षात घ्यायला हवा. त्या भौमितिक आकृतीमध्ये म्हणजे चौकोन असेल, त्रिकोण असेल, वर्तुळ असेल, त्याच्यामधील आडव्या ओळींचा क्रम असेल, उभ्या स्तंभातील क्रम असेल, नंतर कर्ण, तिरप्या रेषांचा क्रम असेल, चढता किंवा उतरता क्रम असेल, त्याचबरोबर त्या संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन अशा निरनिराळ्या कसोट्या लावून किंवा वेगवेगळे नियम लावून या संख्या लिहिलेल्या असतात आणि तेच आपल्याला शोधायचं असतं. अशा प्रकारे या नियमानुसार या संख्या लिहिलेल्या असतात आणि ते आपल्याला शोधायचं असतं. आणि हे शोधण्यासाठी आपल्याला या गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्या. या जर आपल्या तोंडपट असतील तर या प्रश्नामध्ये आपला जो जास्तीत जास्त वेळ जातो तो वेळ आपला वाचणार आहे आणि वेळ वाचल्यामुळे आपल्याला अचूक उत्तरही लवकर काढता येईल आणि आपण राहिलेला पेपर पटकन सोडून परीक्षेमध्ये यश मिळू शकतो. चला आपण या घटकावरती काही उदाहरणं पाहू. प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण पहिला त्रिकोणामध्ये पहा, हा पहिला त्रिकोण आहे, याच्यामध्ये 1, 2, 3 त्रिकोणाच्या 3 जे कोण आहेत किंवा शिरोबिंदू जे आहेत त्या ठिकाणी 1, 2, 3 संख्या दिलेल्या आहेत आणि यांच्यामध्ये कोणती तरी क्रिया घडून, म्हणजे कोणामध्ये 1 आणि 2 आणि 3 या 3 संख्यामध्ये कोणती तरी क्रिया घडून या ठिकाणी 7 तो यांचा सहसंबंधाचा अंक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणामध्ये पहा, 4, 5, 6 यांच्या सहसंबंधाने तयार झालेली संख्या आहे 15. तसं या दोघांमध्ये जो सहसंबंध आहे म्हणजे यांच्या 3 संख्या 1, 2, 3 यांच्या संबंधाने तयार झालेली 6, 4, 5, 6 यांच्या सहसंबंधाने तयार झालेली संख्या 15. तशी 2, 8 आणि 7 या 3 संख्यांच्या सहसंबंधाने तयार झालेली संख्या या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, 16, पर्याय क्रमांक 2, 17, पर्याय क्रमांक 3, 18 आणि पर्याय क्रमांक 4, 19. आता या ठिकाणी आपल्याला अशी उदाहरणं सोडवत असताना सर्वप्रथम आपण आधीच पाहिले की आपले पाडे पाठ पाहिजे, त्याचबरोबर वर्ग, घन हे पाठ पाहिजे. आता आपण पाड्यांचं पाहूया. पहिल्यांदा बेरजेचा पहा, या 3 संख्यांची बेरीज किती आहे, 1, 2, 3 या 3 संख्यांची बेरीज 6. मग तशी आता 4 आणि 5 यांची बेरीज किती आली, 9, 9, 6, 15 म्हणजे या ठिकाणी सहसंबंध आपल्याला सापडलेला आहे. काय आहे तर त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूंच्या ज्या संख्या आहे त्यांची बेरीज ही मधली संख्या आहे, कारण आपण पहिल्यांदा बेरजेचा संबंध लावला
लावायचा, नंतर वजाबाकी, गुणाकार, भागाकार, नंतर वर्गाचा संबंध लावायचा. आता पहिल्या संबंधामध्ये आपल्याला ही संख्या सापडून गेली, कारण का पहा पहिला त्रिकोण जो आहे त्याच्यामध्ये पहिली संख्या आहे 1 + 2 + 3 बरोबर यांची बेरीज किती आली 6. तशी दुसऱ्या त्रिकोणाची संख्या पहा 4 + 5 + 6 यांची बेरीज किती 4 × 5 = 9 × 9 = 15. मग तसं तिसऱ्या त्रिकोणामध्ये आपण पाहूया 2 + 8 + 7 बरोबर 8 × 2 = 10 × 7 = 17. 17 पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 रंगीत करावा लागेल. पुढील उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी आपल्याला चौकोन दिलेले आहेत. पहिला पहा 2 × 2 = 19 + 4 = 3. दुसऱ्या चौकोनामध्ये आहे 54 + 7 = 5 आणि तिसऱ्या चौकोनामध्ये आहे 102 + 2 म्हणजेच काय. आपल्याला या ठिकाणी या दोन संख्यांचा, जी मोठी संख्या आहे, मोठी संख्या ही दोन लहान संख्यांच्या संबंधाने तयार झालेली आहे, मग तो संबंध आपल्याला ओळखायचा असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, पहिलं जे आहे 19 ही संख्या जी आहे ही कुणाच्या संबंधाने तयार झालेली आहे 4 आणि 3 म्हणजे 4 आणि 3 जो संबंध असेल त्या तो संबंध कुणामध्ये असणार आहे पुढच्या संख्येमध्ये, म्हणजे दुसरा, म्हणजे कोणती 7 आणि 5 यांच्या संबंधाने कोणती संख्या तयार होईल 54. आणि मग आता ह्याच्यामध्ये कोणता संबंध आहे तोच आपल्याला पाहायचा आहे. मग आता पहा आपण सुरुवात करूया बेरीज तर या दोघांची नाही आहे, वजाबाकी पण नाही, गुणाकार करून पाहू. 4 आणि 3 गुणाकार पहा बरं, 4 × 3 = 12 म्हणजे गुणाकारसुद्धा या ठिकाणी येत नाही. मग आता आपण कुठं वळणार आहोत, आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या टप्प्याकडे. आता वर्गसंख्या आपण पाहूया किंवा घनसंख्या आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपण वर्गसंख्या पाहूया. 4 वर्ग किती आहे 16 आणि 3 वर्ग किती आहे 9 यांची बेरीज किती आली 25 म्हणजे हा संबंधसुद्धा या ठिकाणी नाही. पण वर्ग केल्यानंतर संबंध या संख्येपेक्षा थोडासा मोठा आहे आणि जर आता घन केला तर तो एकदम मोठा होईल. या ठिकाणी वर्गाची जर बेरीज केली तर ती 25 येते, म्हणजे ती या 19 काय आहे मोठी आहे. म्हणजे आपल्याला 19 जवळ जर यायचं असेल तर या 16 जवळपास 19 आहे. मग 16 पुढे किती फक्त घर आहे 16 + 3 आणि 3 तर कुठे इथे आहे, म्हणजे इथे दिलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी आपली पहिली संख्या आपल्याला सापडलेला आहे. काय, पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसरी संख्या म्हणजे 4² = 16 + 3 = 19. आता हा संबंध आपण दुसऱ्या चौकोनासाठी लावूया. दुसऱ्या चौकोनासाठी पहा बघू, 7² + 5 होतो का, 7 × 7 = 49. 7² × 7 = 49 + 5 49 + 5 किती 54 म्हणजे इथे सुद्धा तो संबंध लागला. मग तिसऱ्या उदाहरणासाठी आपण पाहूया की आता पर्यायामध्ये संख्या निवडावी लागेल. पर्यायामधली पहा कोणती संख्या, आपण समजा 8 जर घेतला, 8² आहे 64, 64 + 2 किती होतात 66 म्हणजे ही संख्या लागता आपल्याला योग्य नाही. दुसऱ्या पर्यायामधली 9 9² आहे 81 अधिक पुढची संख्या आहे 2 बरोबर किती येईल 83 म्हणजे ही पण संख्या चालणार नाही. आता 10 घ्या, 10² = 100 + 2 = 102 म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे, कारण हा 10 म्हणजे 10² + 2 10² किती 100 + 2 बरोबर 102 आपल्याला ही संख्या मिळाली, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपल्याला काही उदाहरणं सोडून त्यांचे म्हणजे कुठून की उत्तराच्या पर्यायांकडे पाहायचं, पर्यायांकडून आपण पुन्हा प्रश्नाकडे जाऊ शकतो. पुढील उदाहरण आपण सोडूया. चौकोन दिलेले आहेत, चौकोनामध्ये छोटे छोटे चौकोन म्हणजे या ठिकाणी 9 आहेत. तर अशा चौकोनाचे उदाहरण सोडवताना आपल्याला आडवी उभी बेरीज, तिरपी बेरीज, गुणाकार भागाकार करून पाहायचा आहे. आता या ठिकाणी 8, 5, 9, 7, 2, 25, 9, 7 प्रश्नचिन्ह आणि पर्याय दिलेले आहेत 4, पर्याय दुसरा पर्याय आहे 16, तिसरा पर्याय आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 6. म्हणजे या ठिकाणी काहीतरी संबंध आहे, म्हणजे या ठिकाणी जर प्रश्नचिन्ह दिलं आहे याचा अर्थ यांचा आडवा संबंध काहीतरी आहे. म्हणजे कसा, तर पहिला आहे 8 आणि 5 काहीतरी संबंधाने, म्हणजे 8 आणि 5 यांच्या संबंधाने कोणती संख्या तयार झालेली आहे 9. त्याचबरोबर 7 आणि 2 संबंधाने 25. तर 9 आणि हाच गुणधर्म वापरून आपल्याला 9 आणि 7 संबंधाने प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया 8 आणि 5 काय संबंध आहे. मग 8 आणि 5 बेरीज 9 येते का, नाही. बेरीज तर किती येते याची 13, नाही. 8 + 5 यांची जर बेरीज केली तर किती, सॉरी 8 + 5 यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी 3 येते, ती सुद्धा ही संख्या नाही. मग आता यांचे जर वर्ग केले, वर्गांचा गुणाकार, वर्गाची बेरीज, वजाबाकी ते सुद्धा येत नाही. मग या ठिकाणी 8 आणि 5 संबंधाने मग समजा 8 + 5 किती येतात 3, पण 3 काहीतरी संबंध इथे आहे. म्हणजे काय, आता बेरीज जर आपण 13 केली असती आणि 13
जर 5 वजा केले हा संबंध पण लागतोय म्हणजे कसा की 8 अधिक 5 बरोबर 13 आणि मग या दोन्ही संख्यांच्या बेरजेमधून दुसरी संख्या जर मी वजा केली तर मला 9 मिळतंय बरोबर पण हा संबंध दुसऱ्या संख्येला लागतोय का तो पण पाहायचा 7 अधिक 2 बरोबर किती आले 9 आणि 9 मधून 2 करा बरोबर वजा बरोबर 7 म्हणजे हा संबंध या ठिकाणी लागू पडत नाही बेरजेचा त्याच्यातून दुसरी संख्या वजा पण मी जर वजाबाकी केली काय 8 वजा 5 बरोबर 3 आणि 3 या संख्याशी संबंधित 9 संख्या आहे तर 3 चा वर्ग किती म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर 9 हा संबंध लागतोय का आता पहिला तर ही संख्या मिळाली दुसऱ्या संख्येचा आपण संबंध पाहूया 7 वजा 2 बरोबर 5 आणि 5चा वर्ग 25 दुसरी संख्या मिळाली मग तिसरी संख्या तशी मिळते का आपण पाहूया 9 वजा 7 बरोबर किती 2 आणि 2चा वर्ग किती आहे 2चा वर्ग बरोबर 4 पर्याय आहे का 4 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या मिळते पर्याय क्रमांक 1 म्हणून आपल्याला जेव्हा अशा चौकोनामध्ये संख्या दिलेली असते तेव्हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा संबंध लावून झाल्यावर त्या गुणाकाराने किंवा बेरजेने वजाबाकीने ज्या संख्या येतात त्यांच्याशी जर काही संबंधित या संख्या येत असतील ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल पुढील उदाहरण आपण सोडूया मित्रांनो याआधी आपण जे उदाहरण पाहिलं ते 2017 साली शिष्यवृत्ती परीक्षेला विचारण्यात आलेलं होतं आणि आता आपण जे उदाहरण पाहतोय ते 2018 साली शिष्यवृत्ती परीक्षेला विचारण्यात आलेलं होतं याच्यामध्ये त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये छोटा त्रिकोण देऊन या छोट्या त्रिकोणामधील संख्या बाहेरील त्रिकोणातील संख्येशी संबंधित असणारी ही संख्या आहे म्हणजेच काय तर पहिला त्रिकोण पहा 8 5 2 यांच्या सहसंबंधाने ही 32 ही संख्या तयार झालेली आहे तशीच 7 3 4 यांच्या सहसंबंधाने 30 संख्या तयार झालेली आहे 6 1 9 यांच्या सहसंबंधाने 34 ही संख्या तयार झालेली आहे तसं प्रश्नाचा जो त्रिकोण दिलेला आहे 5 3 आणि इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या शोधायची आहे तर याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2 पर्याय क्रमांक 2 5 पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 3 याच्यापैकी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे ठिकाणी सर्वप्रथम आपण पहिल्या त्रिकोणाचा संबंध पाहूया तर पहिला जो त्रिकोण आहे याच्यामध्ये पहा तर संख्या 3 आहेत 8 5 आणि 2 आता या सगळ्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार ही मधली संख्या येते का आपण पाहूया तर आता पहिल्यांदा बेरीज करूया बेरीज आहे 8 5 13 13 2 15 15 संख्यांमधली नाही आहे नंतर गुणाकार यांचा 8 5 40 आणि 40 2 80 गुणाकाराची संख्या पण नाही आहे त्याचबरोबर या तीन संख्यांचे वर्ग जर आपण केले वर्ग करून त्यांची बेरीज केली तरी मधली संख्या मिळत नाही मग याच्यामध्ये काय संबंध आहे हे आपण सर्वप्रथम पाहिलं पाहिजे तर यांची जर बेरीज केली आपण पहा बेरीज आली 15 15च्या जवळपास ही संख्या आता आहे मग जवळपास आहे म्हणजे काय तर या ठिकाणी 15 गुणिले 2 मग आता तुम्ही म्हणाल 2च का घेतले तर मी 15ला जर यात कोणत्याही संख्येने गुणलं तर याचा गुणाकार या 32 पेक्षा मोठा होतो आहे म्हणजे लहान संख्या या 32च्या जवळ पोचायचा आहे आपल्याला म्हणून तर मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की या संख्यांची आपण बेरीज केली त्याला गुणिले 2 आणि पुन्हा त्याच्यातच 2 मिळवले म्हणजे येणाऱ्या बेरजेला 2ने गुणलं आणि पुन्हा 2 त्याच्यात मिळवल्यानंतर आपल्याला ही संख्या मिळालेली आहे तसा संबंध आपण पुढच्या याच्यामध्ये लावून पाहूया तर पुढच्या त्रिकोणामध्ये 7 4 3 यांची बेरीज किती येते 14 यांची बेरीज 14 आली मग 14ला मी तर समजा 2ने गुणलं गुणिले 2 बरोबर किती आले 28 आणि पुन्हा त्याच्यात जर 2 मिळवले तर किती आले 30 मला ही संख्यासुद्धा मिळाली मग आता मी हा संबंध पुढच्या त्रिकोणामध्ये जर लावला तिसऱ्या काय 9 अधिक 6 अधिक 1 तर यांची बेरीज आली 16 गुणिले 2 अधिक 2 बरोबर 16 2 32 32 2 34 या ठिकाणी सुद्धा मला ही संख्या मिळाली आणि हा संबंध जर मी पुढील संख्येशी लावला म्हणजे कोणत्या या चौथ्या त्रिकोणामध्ये तर याच्यामध्ये संख्या आहेत 5 अधिक 3 मग आता 5 अधिक 3 यांना आता आपल्याला पुन्हा इथे पर्यायाकडून जायचं आहे मग आता सर्वप्रथम आपण इथं समजा मी 2 घेतला अधिक 2 बरोबर तर यांची बेरीज किती येते 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 10 आणि 2चा गुणाकार 20 20 आणि 2 22 म्हणजे हा पर्याय चालणार नाही आपण छोट्याकडून जाऊया आता इथं मी जर 3 घेतला तर या ठिकाणी मी आता छोटी पहिली संख्या घेतली 2 नंतर 3 संख्या घेऊन आपण पाहिलं की 5 अधिक 3 अधिक 3 बरोबर 11 अधिक आता काय करायचं आहे आपल्याला यांची बेरीज 11 आली तर म्हणजे याला आपल्याला 2ने गुणायचं आणि 2 मिळवायचे
म्हणजे पहा बरं 11 × 22 आणि हे 2 त्याच्यामध्ये मिळवले की झाले 24. पर्यायामध्ये 24 आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. म्हणून या ठिकाणी किती संख्या येईल? 3 संख्या येईल आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील उदाहरण पहा. या ठिकाणी एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? म्हणजे आता ही दोरी आहे तर या दोरीचे आपल्याला किती भाग करायचे आहेत? 10 भाग करायचे आहेत. म्हणजे ही सम किती ठिकाणी कापावी लागेल आपल्याला? तर हे उदाहरण सोडवताना आपण प्रत्यक्ष दोरी कापू शकतो. आता दोरी कापताना तिचे 10 भाग, मुलं घाईगडबडीमध्ये काय करतात, 10 भाग करायचे म्हणजे 10 ठिकाणी कापायची, लगेच 10 काय करतात, गोल करतात, म्हणजे टिक मार्क करून टाकतात. किंवा 10 भाग करायचे तर 11 वेळा कापावी लागेल असाही त्यांचा समज असतो. म्हणजे नक्की ही दोरी, हे आपण आता पाहूया. पहा आता या ठिकाणी, तर या दोरीचे भाग करूया आपण. किती भाग करायचे आहेत आपल्याला? 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 10 भाग. अशा प्रकारे आपल्याला ही जी दोरी आहे तर ही 9 ठिकाणी कापून तिचे समान भाग किती होतील? 10 भाग होतील. म्हणजे 9 ठिकाणी कापल्यानंतर 10 भाग होतील, म्हणजे जेवढे भाग करायचे आहेत त्याच्यापेक्षा एकनी भाग कमी कापायचा. आणि मग जर दोरी एक समान दिली असेल, म्हणजे दोरी जर दिली असेल तर त्याचे भाग, कधी कधी आपल्याला 2 समान दोऱ्या देतात आणि त्यांचे भाग विचारतात, ते भाग पण तेवढे कापावं लागतील किंवा त्याचे कमी कापामुळे डबल भाग होतात. डबल दोरी असेल, 2 दोऱ्या असतील तर डबल भाग होतील. त्याप्रमाणे दोऱ्यांची संख्याही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असे आपल्याला अनेक उदाहरणं विचारतात, ते आपण काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. आणि जर काळजीपूर्वक सोडवली तर आपल्याला उत्तरं चुकण्याची शक्यता कमी असते आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळू शकतात. चला आता या उदाहरणांचा चांगला सराव करा आणि परीक्षेला अशी उदाहरणं जर आली तर तुम्ही सहज सोडून त्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.